अंधारा राती चाहू तुझी ती मना माझा का हुर हुरते जीवन तुझे नी माझे गाने बोलाया काड खलते। नमस्कार मंडळी, मी रश्मी। मी माझ्या चॅनल थ्रू मेकअप रिलेटेड बरेचसे व्हिडिओज दाखवत असते, म्हणजे मेकअप कसे करायचे किंवा ते सोप्या रीतीने कसे करायचे, मेकअपचे छोट्या मोठ्या टेक्निक्स हॅक्स तुमच्यासोबत शेअर करत असते। त्याचबरोबर फॅशन आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओजसुद्धा मी दाखवत असते। तर आशा करते तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। तर मंडळी, आता आपले सणासुदीचे दिवस आलेले आहेत, म्हणजे होळी आणि गुढीपाडवा येणार आहे। मग अशा वेळी आपल्याला पारंपरिक लुक करायला खूप आवडतं। मग तुम्ही जो आता सुंदर लुक पाहिलात तो तुम्ही कोणत्याही समारंभाला करू शकता, म्हणजे अगदी लग्न असू दे, मुंज असू दे, पूजा असू दे, बारसा असू दे किंवा पाडवा असू दे। फक्त तुम्हाला टेक्निक्स माहिती असल्या पाहिजेत आणि त्याच टेक्निक्स मी आज तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आज मी तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट्स दाखवणार नाही आहे किंवा कोणतेही प्रॉडक्ट्स रेकमेंड करणार नाही आहे। तुमच्याकडे जे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत त्या अगदी मोजक्या आणि कमीत कमी प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा तुम्ही हा लुक कसा अचीव करू शकता, त्या मागच्या टेक्निक्स काय आहेत, काय स्टेप्स आहेत, काय करावं काय करू नये, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही हा लुक अचीव करू शकता। तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअप करण्यापूर्वी तुमची स्किन व्यवस्थित क्लीन करून घ्या आणि मेकअप स्टार्ट करण्याच्या एक तास अगोदर थोडंसं स्किन केअर करायचं आहे, जेणेकरून तुमची जी स्किन आहे ती मेकअपसाठी रेडी होईल आणि केलेला मेकअप हा फ्लॉलेस आणि नॅचरल वाटेल। तर स्किन केअरमध्ये काय करायचं, चेहरा व्यवस्थित क्लीन करून झाल्यानंतर एक चांगल्या क्वालिटीचं टोनर घ्यायचं आहे, टोनर अप्लाय करून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि थोडंसं सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे। या तीन गोष्टी झाल्यानंतर तुमची जी स्किन आहे ती मेकअपसाठी रेडी होते। आता दुसरी गोष्ट म्हणजे स्किन केअर करून झाल्यानंतर प्रायमर लावायचं आहे। मेकअपच्या सुरुवातीला जर तुम्ही प्रायमर लावत असाल तर तुमच्या मेकअपला एक खूप छान बेस मिळतो, एक सॉफ्ट सरफेस मिळतो ज्याच्यावरती तुमचा मेकअप खूप छान टिकून राहतो आणि जे काही पोर्स असतात, जे खड्डे असतात चेहऱ्यावरती, ते थोड्या प्रमाणात कमी होण्यासाठी प्रायमरचा उपयोग होतो। प्रायमर नंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाउंडेशन। आता फाउंडेशन लावताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्या म्हणजे जर तुम्ही हेवी मेकअप करत असाल, आता हेवी मेकअप म्हणजे कसं ओळखायचं, जर तुम्ही डोळ्यांवरती खूप जास्त आयशॅडोचे कलर अप्लाय करणार असाल किंवा खूप जास्त शिमर कलर किंवा स्पार्कल्स अप्लाय करणार असाल, त्याला हेवी मेकअप म्हणतात। अशा वेळेला आधी डोळ्यांचा मेकअप करून घ्यायचा आणि मग बाकीच्या चेहऱ्याचा मेकअप करायचा। अदरवाईज जर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये आयशॅडो लावणार असाल तर आधी फाउंडेशन वगैरे सगळा मेकअप केल्यानंतर जर तुम्ही आयशॅडो लावलात तरी चालतो, पण आज जो आपण मेकअप करणार आहोत तो थोडासा हेवी आहे, त्यामुळे डोळ्यावरती जे आयशॅडो अप्लाय करणार आहे ते इथल्या एरियामध्ये, म्हणजे डोळ्याच्या खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मग ते पुसायला गेल्यानंतर स्प्रेड होऊन डोळ्याच्या खालचा जो भाग आहे तो जास्त काळा होऊ शकतो, त्यासाठी आपण आधी डोळ्यापासून सुरुवात करणार आहोत। आता हे जे आयशॅडो आहे ते अप्लाय करण्यापूर्वी डोळ्यांना पण एक बेस द्यावा लागतो, त्यासाठी कन्सीलर अप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपण जे कलर्स यूज करणार आहोत ते थोडे उठून दिसतील, कारण आपण जो आयशॅडो वापरत असतो तो प्रत्येक वेळी खूप जास्त प्रमाणात पिगमेंटेड असतो असं नाही आहे। आणि जर तुम्ही बेस लावलात, कन्सीलर लावलात, तर जे कलर्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये उठून दिसू शकतात। आम्ही इथे आधी डोळ्यांना कन्सीलर लावून घेणार आहे आणि एका फ्लॅट ब्रशच्या साह्याने मी त्याला ब्लेंड करून घेणार आहे। आता आपण जे कन्सीलर अप्लाय केलेलं आहे ते कन्सीलरला क्रीज पडू नये, म्हणजे आपल्या डोळ्यांचे जे सुरकुत्या आहेत त्या सुरकुत्यांचा आकार या कन्सीलरने घेऊ नये, म्हणून त्याला सेट करायचं असतं। त्यासाठी सेटिंग पावडर किंवा लूज पावडर यूज करतात आणि तुम्ही ब्रशच्या साह्याने किंवा ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने हा जो कन्सीलर आहे त्याला सेट करू शकता। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा आयशॅडोचे कलर्स निवडता तेव्हा तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, बेसिकली दोन ऑप्शन्स आहेत, ते म्हणजे जे तुमच्या आउटफिटमध्ये जे कलर्स आहेत त्या कलर्सच्या शेडमध्ये तुम्ही तुमचा आयशॅडो करू शकता किंवा तुम्ही एक न्यूट्रल आयशॅडो करू शकता जो तुमच्या सगळ्या आउटफिटवरती जाऊ शकतो। मी जो आयशॅडो करणार आहे तो माझ्या आउटफिटच्या हिशोबाने करणार आहे, कारण जी साडी आहे ती पॅरट कलरमध्ये आहे आणि त्याला एक सुंदर अशी ब्लू कलरची बॉर्डर आहे। सो आयशॅडो करण्यासाठी 3 ते 5 प्रकारचे ब्रश आवश्यक असतात। सो इथेही मी माझे आयशॅडोचे ब्रशेस घेतलेले आहेत, ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या आकाराचे फ्लफी ब्रशेस आहेत। सो इथे हे 2 वेगवेगळ्या आकाराचे फ्लॅट ब्रश आहेत। सो असे 2 प्रकारचे ब्रश तुम्हाला आयशॅडोसाठी लागतात। सो आता आयशॅडो करताना आपल्या आयलिडला आपण 3 भागामध्ये डिवाइड करणार आहोत, एक आहे सुरुवातीपासून 60% आणि मग त्यानंतर 20% 20% अशा 3 शेड आपण अप्लाय करणार आहोत। आता इथे मी सर्वात छोटा फ्लफी ब्रश घेतलेला आहे आणि त्याच्या साह्याने
एक कॉफी कलर घेतलेला आहे. हा जो डार्क कॉफी कलर तुम्हाला दिसत आहे तो कॉफी कलर पिक करायचा आहे, त्याला डस्ट करायचं आहे आणि मग आउटर कॉर्नरपासून सुरुवात करायची आहे. आणि अशा प्रकारे हा कलर तुम्हाला इथे प्लेस करायचा आहे आपल्या क्रीजवरती. क्रीज म्हणजे ही जी लाईन असते, ह्या लाईनवरती आपल्याला हा कलर ब्लेंड करायचा आहे. सो इथे जो डार्क कलर आपण अप्लाय केलेला आहे तोच कलर आपण ब्रशमध्ये जो थोड्याफार प्रमाणामध्ये उरला आहे त्यालाच पुढे पुढे ब्लेंड करत आणायचं आहे. तर मी दुसऱ्या पॅलेटमधला हा जांभळा कलर घेतलेला आहे, सेम ब्रशमध्ये पिक केला आहे. जो छोटा फ्लफी ब्रश होता त्या ब्रशच्या साह्याने पिक करून डस्ट करून त्या कलरच्या पुढे आपल्याला थोडासा प्लेस करायचा आहे. आता ब्लू कलर अप्लाय करून झाल्यानंतर मी मीडियम आकाराचा फ्लफी ब्रश घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पॅरेट ग्रीन कलर अप्लाय करायचा आहे. त्यासाठी माझ्याकडे हा एक आयशॅडो पॅलेट आहे जो पूर्ण ग्रीन शेडमध्ये आहे. इथेही बऱ्यापैकी ग्रीन कलर तुम्हाला दिसत आहेत. सो मी एक शिमरी कलर घेतलेला आहे तो आपण अप्लाय करायचा आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा ब्लू कलर घेतलेला आहे आणि ग्रीन आणि ब्लूला मी मर्ज करणार आहे जेणेकरून आपले जे दोन्ही कलर आहे ते एकमेकांमध्ये मिसळलेले दिसतील. जो आपण पहिला न्यूड ब्राऊन कलर घेतला होता कॉफी कलर, तो कलर घेऊन आपल्याला पुन्हा एकदा हलक्या हाताने एंडला थोडीशी शॅडो क्रिएट करायची आणि तोच कलर आपल्याला वरच्या बाजूला क्रीजवरती ब्लेंड करत आणायचा आहे. म्हणजे आपण जे पण कलर अप्लाय केलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित मर्ज झालेले दिसतील. आयशॅडो लावून झालेला आहे आणि हा जो मी आय मेकअप क्रिएट केलेला आहे ते कलर एकमेकांमध्ये मर्ज झालेले आहेत. जर तुम्हाला शार्प लुक हवा असेल तर तुम्ही कट क्रीज ही मेथड यूज करू शकता. आणि ही जी टेक्निक आहे ती तुम्हाला मी नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये दाखवेन. इथे मी फाउंडेशनच्या आधी कन्सीलर अप्लाय करून घेणार आहे जेणेकरून आपला हायलायटिंगचा जो भाग आहे तो सुद्धा कम्प्लीट होऊन जाईल. आता तुम्ही बघू शकता की आपल्या चेहऱ्याचे काही पार्ट जे आहेत ते थोडेसे हायलाईट झालेले आहेत. आणि आता मी इथे फाउंडेशनचे 2 ते 3 पंप घेणार आहे आणि इथे मी फाउंडेशन ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी ब्रशचा वापर केलेला आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडरसुद्धा वापरू शकता. मला ब्रश कम्फर्टेबल वाटतो सो मी ब्रशने इथे ब्लेंड करून घेतलेलं आहे आपलं सगळं फाउंडेशन. मान कान अजिबात विसरायचं नाही आहे. एच डी मेकअप करताना युजली कॉन्टोरिंग जास्त करतात, म्हणजे तुमचे जे पण फीचर्स आहेत म्हणजे नाकाचा शेप किंवा गाल हे अगदी शार्प दाखवले जातात, त्यामध्ये जास्त प्रमाणात डार्क कलर यूज करावा लागतो, त्याला कॉन्टोरिंग असं म्हणतात. पण जेव्हा तुम्हाला हलकी शॅडो करायची असते, तुमचे फीचर्स जास्त शार्प न करता हलकी आणि एक आपण काय म्हणू शकतो सॉफ्ट मेकअप करायचा असतो, तेव्हा आपण ब्रॉन्झर या टेक्निकचा वापर करतो. आणि कॉन्टोरिंग जे आहे ते युजली क्रीम प्रॉडक्ट्सने किंवा लिक्विड प्रॉडक्ट्सने जास्त केलं जातं. आणि ब्रॉन्झिंग करताना तुम्ही पावडर प्रॉडक्टसुद्धा यूज करू शकता जे मी इथे वापरणार आहे. हा अशा प्रकारचा ओवल शेपमध्ये असणारा ब्रश लागणार आहे. आता हे पावडर प्रॉडक्ट आपण वापरणार आहोत ब्रॉन्झ करण्यासाठी. त्यापूर्वी मी हा जो बेस केलेला आहे त्याला सेट करून घेणार आहे. सो मगाशी आपण जी सेटिंग पावडर वापरली तीच सेटिंग पावडर घेऊन मी फाउंडेशन ज्या ब्रशने आपण अप्लाय केलं होतं तोच ब्रश घेऊन मी पावडर थोडी डस्ट करायची आहे. आणि जिथे जिथे आपल्या सर्वात आधी क्रीज होतात म्हणजे डोळ्याच्या खाली सुरकुत्या लगेच येतात तिथे आपल्याला थोडा वेळ ही पावडर लावून ठेवायची आहे. आणि नंतर बाकी ठिकाणी आपण हा जो बेस आहे तो सेट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर ही जी आपण एक्स्ट्रा पावडर लावली होती इथे ती अशी झटकून टाकायची आणि हलक्या हाताने असं दाबत दाबत प्रेस करत करत ती पावडर आपल्याला स्किनमध्ये मर्ज करायची. आता आपण ब्रॉन्झिंग करणार आहोत. तो ब्रॉन्झिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला 3 ह्या आकड्यांमध्ये ब्रॉन्झिंग करायचं लाईक दिस. इथून असा हा ब्रश असा फिरवायचा आहे आणि इथून मग हा असा आणायचा आहे. सो तुम्हाला दोन्ही भागामध्ये डिफरन्स दिसत असेल की ह्या भागामध्ये तुम्हाला थोडासा शॅडो दिसत असतील आणि इथे हा जो बेस आहे तो एकदम फ्लॅट सर्फेस आहे. तर अशा रीतीने आपला हा जो बेस आहे तो झालेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या वरच्या पापण्यांवरचा मेकअप झाला होता, आता आपण डोळ्याच्या खाली जी पापणी आहे तिथे मेकअप करणार आहोत. सुरुवातीला एक डार्क कॉफी कलर घेणार आहे आणि अगदी छोटा आणि फ्लॅट ब्रश घेतलेला आहे मी आणि अशा रीतीने आपल्याला बॉर्डर करायची आहे.
त्यानंतर मी सेम ब्रशवरती काळा कलर घेतलेला आहे, काळा आयशॅडो घेतलेला आहे आणि त्याच ब्राऊन कलरवरती आपल्याला पुन्हा एकदा अप्लाय करून दोन्ही कलर मर्ज करायचे आहेत. आता सेम ब्लॅक कलर जो आहे तो आपल्याला लायनरच्या जागी अप्लाय करायचा आहे आणि सेम ब्रश घेऊन मी एक बॉर्डर क्रिएट करणार आहे. डायरेक्ट अशीच लाईन न ठेवता त्या लाईनला आपल्याला ब्लेंड करायचं आहे. आता अशा प्रकारे आपला हा एक साईडचा मेकअप जो आहे आय मेकअप तो कम्प्लीट झालेला आहे. आता आय मेकअपमधली सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे मस्कारा. तुम्ही इथे मस्कारा अप्लाय करू शकता किंवा फेक लॅशेससुद्धा लावू शकता आणि आय लॅशेस लावल्यानंतर तुमचा जो आय मेकअप आहे तो नेक्स्ट लेवलवरती सुंदर वाटतो. पण मी आज फक्त मस्कारा अप्लाय करणार आहे. अशा प्रकारे तुम्ही मस्कारा लावूनसुद्धा तुमचा फेक लॅशेसचा इफेक्ट आणू शकता. फक्त तुम्हाला तुमचे कोट्स वाढवावे लागतील मस्काराचे. सो मी इथे दोन कोट्स लावलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर इफेक्ट आलेला आहे. खरं तर आपण जेव्हा ब्लश अप्लाय करत असतो त्याचे तीन प्रकार आहेत आणि हे जे तीन प्रकार आहेत ते मी ऑलरेडी माझ्या इंस्टाग्रामवरती शेअर केलेले आहेत. तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. आता मी जे ब्लश वापरणार आहे ते मी ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने वापरणार आहे जेणेकरून आपल्याला एक फ्लॉलेस लुक मिळेल. नेक्स्ट स्टेप आहे ती आहे हायलायटरची आणि हे हायलायटर लावताना मी ब्युटी ब्लेंडर प्लस ब्रश असा दोन्ही यूज करणार आहे. सो आपल्याला गालावरती जेव्हा आपण हायलायटर वापरतो तेव्हा त्याचा एक हार्श लुक न येता एक सॉफ्ट म्हणजे आता सेलिब्रिटींचे तुम्ही लुक पाहिला असेल, आलिया भट ह्यांचे जे हायलायटर असतात ते खूप फ्लॉलेस दिसत, अजिबात कळत नाही की ह्यांची स्किन खरोखर ग्लो करते आहे की ह्यांनी हायलायटर वापरलं आहे. तर अशा वेळी तुम्ही ब्युटी ब्लेंडर वापरला तर तुमच्या गालावरती जी हायलायटरची शेड असते ती अगदी हार्शली उठून न दिसता खूप सॉफ्ट दिसते. तुम्ही बघू शकता इथे आणि इथे जो डिफरन्स दिसतोय हायलायटिंगमुळे दिसतोय. लिपस्टिक लावताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आधी मॉइश्चरायझर लावायचं आहे, लिप बाम लावायचं आहे आणि त्यानंतर लिपस्टिक अप्लाय करायची आहे. बहुतेक वेळा लिक्विड लिपस्टिक ही थोडीशी ड्राय होते आणि मग बोलताना हसताना आपल्याला त्रास होतो किंवा आपले लिप्स आहेत थोडेसे क्रॅकी वाटू शकतात, आपल्याला थोडेसे स्टिकी वाटू शकतात, त्यामुळे आधी लिप बाम लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप्सला व्यवस्थित बॉर्डर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच लिपस्टिक अप्लाय करायचं आहे जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर शेप मिळतो आणि आपली जी लिपस्टिक आहे ती लॉंग लास्टिंग राहते. सो मी इथे बॉर्डर करून घेतलेली आहे लिप्सला एक डार्क कलरने आणि त्यानंतर मी इथे न्यूड लिपस्टिक अप्लाय करणार आहे कारण आपण जो डोळ्याचा मेकअप केलेला आहे तो हेवी मेकअप केलेला आहे. सो अशा प्रकारे सुंदर आणि न्यूड अशी लिपस्टिक मी लावलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मेकअप फिक्सर यूज करायचं आहे. सो मेकअप फिक्सरमध्ये तीन प्रकार येतात, एक आहे नॅचरल मेकअप फिक्सर, एक आहे मॅट फिनिश आणि एक आहे ड्यूई मेकअप मिस्ट. याच्यामध्ये काय होतं, ड्यूईमध्ये तुम्हाला एक हलकीशी शाईन येते ऑल ओवर फेसवरती, नॅचरलमध्ये काही जास्त इफेक्ट होत नाही, तुमचा मेकअप व्यवस्थित सेट होतो, जे कलर्स आपण अप्लाय केलेले आहेत ते मर्ज होतात सगळे प्रॉडक्ट्स. आणि मॅटमध्ये तुमची जी शिमरी किंवा जे ऑइल निघतं स्किनमधून त्यामुळे चेहरा चमकल्यासारखा वाटतो तो थोडासा कमी होतो मॅट फिनिशिंगमुळे. सो मी हे जे हे वापरते मेकअप फिक्सर ते नॅचरल मेकअप फिक्सर आहे आणि आपला सगळा जो मेकअप आहे तो व्यवस्थित ब्लेंड होईल. सो आता आपला संपूर्ण मेकअप झालेला आहे आणि मेकअप पूर्ण झाल्यानंतर आपला लुक जो आहे तो असा दिसतो आहे. हा आहे डोळ्याचा मेकअप जो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप छान असा मेकअप क्रिएट झालेला आहे. आता मी हेअरस्टाईल, ज्वेलरी, साडी सगळं घालून तुम्हाला एक फायनल लुक दाखवते की आपला हा मेकअप आपल्या बाकीच्या ॲक्सेसरीज आणि ड्रेससोबत कसा जातो आहे. तर मंडळी हा आहे आपला फायनल लुक. इथे मी असं छानसा पफ काढला आहे, उंच पफ काढलेला आहे, त्याला हाय पफ म्हणतात आणि पाठीमागे मी अशा प्रकारची हेअरस्टाईल केलेली आहे, एक लोअर बन घातलेला आहे आणि ही जी प्रोसेस आहे किंवा हा जो बन अगदी 2 मिनिटांमध्ये मी कसा घातला आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझा इंस्टाग्राम फॉलो करा. इंस्टाग्रामवरती मी रील अपलोड केलेली आहे की मी हा जो बन आहे तो मी कसा क्रिएट केलेला आहे. सो मी इथे अशा मस्तपैकी हातबन हिरवं बांगड्या घातलेल्या आहेत आणि ही आहे माझी ती साडी ज्याच्याबद्दल मी बोलत होती, पॅरेट ग्रीन कलरची साडी आहे सुंदर आणि त्याला असा सुंदर असा पदर आहे, पूर्ण भरलेला असा पदर आहे आणि त्याच्यावरती मी हे मॅचिंग ब्लाऊज घातलेला आहे ब्ल्यू कलरचं. साडीचं ब्लाऊज नाहीये हे, मी वेगळ्या साडीवरचं ब्लाऊज त्याला मॅच केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मी इथे कानामध्ये सुंदर अशा कुडी घातलेल्या आहेत आणि टिकली लावलेली आहे ब्ल्यू कलरची. या लुकमध्ये तुम्हाला थोडासा चेंज करायचं असेल किंवा या लुकला थोडंसं अजून हेवी करायचं असेल तुम्ही इथे टिकली बदलू शकता आणि ह्या टिकलीच्या जागी चंद्रकोर लावू शकता आणि इथे मी ही
चंद्रकोर सोबत ही नथ सुद्धा ऍड केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपला जो आयशॅडो आहे तो या साडीसोबत किती छान मॅच झालेला आहे आणि किती सुंदर लुक वाटतोय हा. सो तुम्ही हा नक्की लुक ट्राय करा ह्या होळीला किंवा गुढीपाडव्याला किंवा कुठल्याही सणवाराला लग्न समारंभामध्ये हा लुक नक्की ट्राय करा आणि माझ्यासोबत शेअर करा. मला बघायला नक्की आवडेल की तुम्ही कशा प्रकारे हा ओव्हरऑल लुक क्रिएट केलेला आहे. तुम्ही तुमचा ट्विस्ट सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. सो मी ह्या लुक वरती खूप साऱ्या रील्स काढलेल्या आहेत, फोटोज काढलेले आहेत, ते पण तुम्हाला लवकर बघायला मिळतील. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही शेअर सुद्धा करू शकता तुमच्या मित्रमंडळींसोबत, मला इंस्टाग्राम वरती फॉलो पण करू शकता. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.